ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चांदूर रेल्वे ते 5 दुकानांना सील, पोलीस आणि नगरपालिकेची संयुक्त कारवाई। दररोज कोरोनाचा आकडा वाढत असताना आणि कडक लॉकडाऊनची घोषणा झाली असतानाही चांदूर रेल्वे शहरातील काही दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन करणे सुरूच आहे। अशा 11 नंतरही दुकान उघडे ठेवणाऱ्या 5 दुकानांना आज पोलीस विभागाने नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने सील केले। काल दुकान बंद करण्यावरून शहरातील दोन व्यावसायिकांमध्ये चांगलेच भांडण झालं। त्या दोन्ही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही आज 11 नंतरही जीवनावश्यक वस्तूच्या दुकानासोबत इतर दुकानेही खुलेआम सुरू असल्याचं पाहायला मिळालं। इतकंच नव्हे तर 11 नंतरही ते बंद न झाल्याने नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी मेघना वासकर आणि ठाणेदार मगन मेहते व तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी स्वतः रस्त्यावरून उतरून व्यावसायिकांना व नागरिकांना घरी राहण्याची विनंती केली। त्यानंतरही काही दुकानदारांनी आपल्या पथकाशी हुज्जतबाजी केल्याने अखेर शहरातील 5 दुकानांना सील ठोकलं। यामध्ये एक मोबाईल रिपेअरिंग सेंटर, चॉईस मेन्स वेअर, SS मोबाईल शॉपी, फोटो स्टुडिओ, रामबूट हाऊस अशा 5 दुकानांना सील लावण्यात आलं। यावेळी कार्यालयीन अधीक्षक निखिल तट्टे, राहुल इमले, जितू कडसे, संजय कडसे, विजय रताळे, गिरीधर चौरे, अनंता वानखडे, स्वाती गणुपकर आदी कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आज नगर परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली, त्यामध्ये 7-11 अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी होती, परंतु त्या व्यतिरिक्त देखील 11 काही दुकाने जसे गिरीश वसंतराव चारमाळे यांचं मोबाईल रिपेअरिंग सेंटर, गौरव शिंदे यांचं मेन्स वेअर, नौशाद पटेल यांचं मोबाईल शॉपिंग आणि गजानन सूर्यवंशी गजानन फोटो स्टुडिओ तसेच राम मोटवाणी राम बुट हाऊस ही दुकाने ओपन असल्याचे आढळून आल्यामुळे नगर परिषदेने त्यांच्यावर सिलिंगची कारवाई करण्यात आलेली आहे। तरीही सर्व व्यापारी वर्ग आणि तसंच नागरिक यांना हे आवाहन करण्यात येत आहे की जे शासनाच्या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर यापुढे देखील याच पद्धतीने सिलची कारवाई करण्यात येईल आणि यापुढे जर पुन्हा जर वारंवार प्रकार घडत असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील। महानकारी न्यूज साठी चांदूर रेल्वेहून अभिजित तिवारी।